लोकनियुक्त सरपंचांसह 9 सदस्य 1740 लोकसंख्येच्या या गावाचा कारभार बघतात. 100% कर वसुलीसाठी ग्रामसेवक रामहरी वरकले यांच्या संकल्पनेतून ऑगस्टच्या ग्रामसभेत कर वसुली जनजागृती मोहीम सुरू केली. याच ग्रामसभेत ग्रामपंचायतीचे शिपाई तानाजी गुरव यांना विविध कर वसुलीसाठी अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार सरपंच अमोल नवलव, ग्रामसेवक रामहरी वरकले तसंच शिपाई तानाजी गुरव यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुलीचं काम सुरू केलं. 100% कर वसुलीच्या ग्रामपंचायतीच्या आवाहनाला ग्रामस्थांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे वाघुर्डे ग्रामपंचायतीनं 31 मार्चपूर्वीच वाघुर्डे ग्रामपंचायतीनं 100% कर वसुली केली. लोकांच्या सहकार्यामुळं आणि आपल्या ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी यांच्यामुळं आणि ग्रामसेवक आणि सगळा स्टाफ आपला त्यांच्यामुळं ते व्यवस्थित झालेलं आहे. 100% कर वसुली झाली. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळं 100% कर वसुलीबरोबरच वाघुर्डे ग्रामपंचायतीनं 15व्या वित्त आयोगाचा 100% निधी 31 मार्चपूर्वी खर्च करत देशात नावलौकिक मिळवला असल्याचं ग्रामसेवक रामहरी वरकले यांनी सांगितलं. 100% वसुली करण्यासाठी अगोदर आम्ही सर जनजागृती केली. गावसभेला आम्ही लोकांना वसुलीचं महत्त्व पटवून सांगतो आणि त्यांच्या मनामध्ये ग्रामपंचायत माझी आहे ही भावना अगोदर निर्माण करतो. त्यामुळं गावकरी अगदी उत्साहानं वसूल आणून देतात. त्यांना 129 कलम क्रमांक 29 जी काय आहे महाराष्ट्र अधिनियम 1958 कलम क्रमांक 29 क जी काय नोटीस असते ती आम्ही लागू करण्यापूर्वीच अगोदर वसूल आणून देतात. त्यांच्या वेगवेगळ्या दाखले वगैरे असतील, लाल बावटीचा दाखला असेल, कुठलेही दाखले आम्ही कधीही त्यांना अडवत नाही. आणि त्यामुळं जे काय गावाचा 100% वसूल झालेला आहे हे संपूर्ण श्रेय समस्त गावकऱ्यांचं, गावातील मंडळ, सेवा संस्था, दूध संस्था, रेशन दुकानदार यांनीसुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जे आमचे सदस्य वगैरे आहेत प्रत्येकानं आपापल्या वार्डामधला वसूल 100% कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत. 100% कर वसुलीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर, विस्तार अधिकारी वासुदेव कांबळे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचं कौतुक केलं. उपसरपंच सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव सुतार, एकनाथ नवलव, संदीप कांबळे, चंदाबाई शिखरे, सविता केसरकर, छाया गुरव, सीमा रावण, सावित्री पाटील, ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर खंडेराव पाटील, शरद नवलव, पंडित कांबळे यांनी 100% कर वसुलीसाठी परिश्रम घेतले.